नागपुरातल्या वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या अधीन असलेल्या निकामी खाणी पडीक जागा आणि परिसरातल्या जलस्रोतांचा उपयोग करून एकात्मिक सौर आणि जलविद्युत प्रकल्प स्थापनेतून हरित ऊर्जेची निर्मिती करायचा प्रकल्प हाती घेण्यात आलाय अशी माहिती केंद्रीय कोळसा सचिव अमृतलाल मीना यांनी दिली आहे ते आज नागपुरात पत्रकार परिषदेत बोलत होते अशा प्रकारच्या हरित ऊर्जेच्या माध्यमातून चारशे मेगावॅट एवढी एकत्रित ऊर्जा निर्माण होण्याची शक्यता आहे असंही त्यांनी सांगितलं यावेळी त्यांनी कोल गॅसिफिकेशनमध्ये उद्योजकांचा सहभाग वाढवण्यासाठीच्या विविध योजनांची माहितीही दिली खासगी कोल गॅसिफिकेशन करणाऱ्या कंपन्यांना सरकारतर्फे एक हजार कोटी रुपयांचा अनुदान देण्यात येणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं